राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट पसरली आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाकरे सरकारनं 15 मे पर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केलेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली मागणी मान्य करून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. परराज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवा असं राज ठाकरे म्हणाले होते. जे परप्रांतीय कामगार आहेत ते परप्रांतीय कामगारांची परत येताना त्यांची तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात त्यांना घेऊ नये, कारण त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती असेल आपल्याला कल्पना नाही. आणि इथे सात चाचण्या होत आहेत त्या आपण बघतोय, परंतु त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती आपल्याला माहित नाही. त्याच्यानंतर त्याच वेळेला त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करून घ्यावी, कारण हीच ती वेळ नंतर ते करता नाही येणार. त्यावरून मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात गेलेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे ते मजूर परतायला सुरुवात होतील, मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग व्यवसाय कंत्राटदारांकडून आणि ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणेकरून त्यांच्या चाचण्या विलगीकरण याबाबत ठरवता येईल असं उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत. याबाबत मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले की राज ठाकरे जेव्हा सरकारला एखादी सूचना करतात तेव्हा ती महाराष्ट्राच्या हिताचीच असते. गेल्या वर्षीच लॉकडाऊन नंतर राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंदणी करा अशी सूचना राज ठाकरेंनी केली होती, पण त्याचे राजकारण केले गेले. मात्र आज जेव्हा परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे तेव्हा सरकारला स्वतःची चूक कळली आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परप्रांतीय मजुरांची नोंदणी आणि आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिलेत असं त्यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.